विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. जिल्ह्याचा नियोजनाचा प्लॅन आमच्या समोर सादर होतो. आम्ही विभागीय कार्यालयामध्ये बैठकीसाठी आलो आहोत. आचारसंहितेमुळे जास्त निर्णय घेता येत नाही, मात्र प्लॅन सादर करता येईल ते करू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पाहूयात. मुळामध्ये ही जी बैठक आहे, ही बैठक प्रत्येक जिल्ह्याने जो आपला जिल्हा नियोजनाचा प्लॅन तयार केला असतो तो प्लॅन या बैठकीमध्ये आमच्यापुढे सादर होतो आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांचे प्लॅन एकत्रित करून बजेटच्या वेळी आम्ही त्याचा विचार करतो. त्या संदर्भातली बैठक आहे. आता मुळातच यावेळी आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला अतिशय लिमिटेड अशा प्रकारची परवानगी ही इलेक्शन कमिशनने दिली आहे, त्यामुळे या बैठकीत कुठल्याही मेजर चर्चा आम्हाला करता येणार नाही. पण प्लॅन सादर करून घेता येईल, त्यामुळे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर पुन्हा एकदा आचारसंहिता संपल्यानंतर काही प्रमुख लोकांशी बोलून आणि मग मराठवाड्याला काय देता येईल ते बजेटच्या वेळी आम्ही करणार.